नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच बात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या आणि दिग्गज नेत्यांना विविध गुन्ह्यामध्ये शिक्षेला सामोरे जावं लागलं आहे मात्र आता या नेत्यामध्ये आणखीन एका नेत्याला आज तब्बल तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी आमदार राजू तोडसाम यांना न्यायालयाने आज तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असल्यानं राजकीय हुतोमध्ये एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ ये येथील नेते राजू तोडसाम यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार कृषी उत्पन्न बाजार समितीत हिंसक आंदोलन केलं होतं यावेळी बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड व जाळपोळ प्रकरणी माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांच्यासह नंदकिशोर पांडुरंग पंडित विकेश विठ्ठल देश किशोर हरिभाऊ घाटोळे सुधीर माधवराव ठाकरे नारायण बाबाराव भानारकर या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि यावरूनच यांच्यावरती आता ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान यवतमाळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी बी नाईकवाड यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राजू तोडसाम यांना तब्बल तीन वर्ष सक्त मजुरी आणि बारा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा